सुरुवात तर असं होतं की अभ्यासच डिस्ट्रॅक्ट करतो, मुलगी भेटत नाही, डिस्ट्रॅक्शन तेच आहे मेन, बाकी जाणार बरोबर कोणत्या तरी ड्यूक वाल्या बरोबर. असं नाही मुली डिस्ट्रॅक्ट होत नाहीत मुलांकडे बघून. मुळात माझा मुद्दा हा पण आहे की तुम्ही मुलांना का डिस्ट्रॅक्ट करता. राम राम मंडळी, मराठीकडे स्वागत. मंडळी, आपण शाळेत असतो, शाळेमधनं कॉलेजला जातो, कॉलेजमध्ये आपण सगळी धमाल मस्ती सगळं करतो, एक गोष्ट सोडून अभ्यास शिक्षण ते कोण घेणार. हा, मला कधी कधी प्रश्न पडतो की मुलं डिस्ट्रॅक्ट का होतात. हा, आता IFS सारखे काही इन्स्टिट्यूट असतात जिथे भारतातले सर्वोत्तम शिक्षक असतात, त्यामुळे त्यांचा विषय वेगळा, पण अदरवाईज ही मुलं डिस्ट्रॅक्ट होतात का, हा मोठा मला प्रश्न पडलेला आहे. चला बघूया, शिक्षणाच्या वेळेलाच मुलं डिस्ट्रॅक्ट का होतात. राम राम मंडळी, मराठीकडे स्वागत. माझ्या काही मैत्रिणी आहेत, म्हणजे एकमेकींच्या मैत्रिणी आहेत, माझ्या नाही आहेत, अर्थात मी मेजर सिंगल आहे, माहितीच आहे तुम्हाला. तर मुद्दा असा आहे की शाळेमध्ये असतो आपण, खूप छान आयुष्य असतं, त्याच्यानंतर आपण हळू कॉलेजमध्ये जायला, कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी करतो, बरेच अनुभव घेतो, सगळं करतो, सगळं जे हवं जे नको ते पण सगळं करतो. एक गोष्ट मात्र करत नाही ज्याच्यासाठी आपण कॉलेजमध्ये खरं तर गेलेलो असतो, ते म्हणजे शिक्षण. काय वाटतं, का असं वागतात लोक? प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळं अट्रॅक्शन असतं, म्हणजे कॉलेजला गेल्यावर की एक्झाम्पल गर्ल्स बॉईज और कॅम्पस, मॅडम्स पण असतात आणि खूपच चांगले असतात. असं बघायला गेलं तर नुसतं कॉलेजला बघून सुद्धा डिस्ट्रॅक्ट होतं. अरे कोण आहेस तू? दगड माती भिंत यांना बघून तू डिस्ट्रॅक्ट होतो? नाही म्हणजे तिथपर्यंत पोहोचायच नाही, समजा इथं. अरे हवस हवस, पण काय असतं, कसं असतं कॉलेजचं लाईफ? बेसिकली बंक करणं, शाळेत बंक करता यायचं नाही, आणि बंक केल्यानंतर काय खायचं प्यायचं, हुशार टाइमपास करायचा फ्रेंड सोबत, ते जास्त चांगलं पडतं. आणि जे शाळेत तेवढं व्हायचं नाही, आणि शाळा अहिल्यादेवी असल्यानंतर मैत्रिणी इतक्या सुंदर असायच्या, त्यामुळे काही अर्थच नाही त्या लोकांसोबत हिंडण्याचा. अजून एक की आपल्याला 10वीपर्यंत असं सांगितलं जातं, तुम्हाला काय मजा मस्ती करायची, मास करायचा तो कॉलेजला जाऊन करा. बरोबर, कोण सांगतात? शिक्षकच सांगणार, शाळेतले बाकी कोण सांगणार आहे? तुम्हाला काय करायचं ते पुढच्या वर्गात जाऊन करा, आमची नका मारू, पुढच्यांची मारा, पण तिथं जाऊनही नाही, सेम पहिले पाडे 55. कोणती गोष्ट डिस्ट्रॅक्ट करते आता यामध्ये? सर्वात जास्त म्हणलं तर सोशल मीडियाचं जास्त डिस्ट्रॅक्ट करण्याचं कारण आहे. कारण काय होतं, कॉलेजच डिस्ट्रॅक्ट आहे पहिली गोष्ट, पण त्याच्यामध्ये चांगल्या वस्तू का ज्याला आत्ता आपण डिस्ट्रॅक्ट म्हणतोय त्या ऍक्च्युली चांगल्या गोष्टी आहेत. कॉलेजच्या मुली, सगळंच इंस्टाग्राम रील्स सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन माझ्यासाठी. कधी यांनी लाथा मारून तुला रूमच्या बाहेर हाकलल्या बाबा, असे रील्स बघतो? नाही घाबरतात ते, मी जर सोडून गेलो तर त्यांचे वांदे नाही होणार का? टॉपिक तुम्हाला सांगितलं होतं मी, त्यांनी आजपर्यंत आयुष्यात जी गोष्ट सोडलेली आहे ती गोष्टच बंद पडली. 10वीमध्ये त्यांनी जी शाळा सोडली ती शाळा बंद पडली. 12वीमध्ये त्यांनी ज्या कॉलेजमध्ये आम्ही सोबत शिकलो ते कॉलेज बंद पडलं, आम्ही कॉलेज सोडलं बरोबर. जे इन्स्टिट्यूट सोडलं कोचिंगला होतं त्या इन्स्टिट्यूटला, ते इन्स्टिट्यूटच बंद पडलं. MBA पण झालं, पास आउट झालं, दुसऱ्या दिवशीच माहिती पडलं की कॉलेज बंद पडली, कंपनी सोडली, आणि दुसऱ्या दिवशी कंपनीच बंद पडली, कोलॅप्स. नाही बाबा माझे काय चुकी, मुलगी भेटत नाही, डिस्ट्रॅक्शन तेच आहे मेन, बाकी जाणार बरोबर कोणत्या तरी ड्यूक वाल्या बरोबर. तू तरी ड्यूक म्हणतोय? एक तर 12 बोर्डाच स्कूटीवर घेऊन गेले रे, संपला विषय. मी काय सायकल आणू ज्या मायला, मी पण न्यायचो की बाईक. असो, मुलींचं बोलायलाच नको. असं नाही मुली डिस्ट्रॅक्ट होत नाहीत मुलांकडे बघून. 2 वर्षाचं काय मी हिरवळ बघितली आहे, ती तर खूप वेगळ्या. कसं असायला हवं कॉलेज गोइंग मुलगा एखादा? सुंदर दिसतात ते खूप जास्त. टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स, ब्ल्यू टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स नाही नाही, जेव्हा ते चक्कीत चाल दिली असेल तर बिलकुल नाही. एक मिनिट, आमचे टी शर्ट लोक विकत घेतात. मुळात माझा मुद्दा हा पण आहे की तुम्ही मुलांना का डिस्ट्रॅक्ट करता. आधीच आई बाबांनी चिडून म्हणजे तुडून तुडून मारून मारून त्याला कॉलेजमध्ये टाकलेलं असतं, अभ्यास करत नसतो. तुम्ही एक स्माईल करणार आणि त्याचं आयुष्य वाया. मग त्याने ती स्माईल बघू नये, रादर घेतली तर मग ती चांगल्या अर्थाने घेऊ असं मला वाटतं. गाणे झालं हे तर झालं बेसिक लेवलचं डिस्ट्रॅक्शन.
पण ऑन अ सिरियस नोट मला खरं खरं सांग, सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन कोणतं पोरात? म्हणजे एखादा माणूस कुणी भेटला सर मला गायडन्स करायला का, एखादी मुलगी म्हणली आपण सर चहा प्यायला येतो का, मग त्यामध्ये जाणं त्यातून गेलेला वेळ जास्त ना सर्वात मोठा डिस्ट्रॅक्ट. सुरुवात तर असं होतं की अभ्यासच डिस्ट्रॅक्ट करतो, बट हे फक्त अरे मी विचारतो अभ्यासापासून कुठली गोष्ट डिस्ट्रॅक्ट करते, तर ह्याला अभ्यासच डिस्ट्रॅक्ट कर. अरे तू मॅगझिन वाचत असेल त्याला तू अभ्यास समजतोस का? नाही ना, कुठून येतात ही पोरं? टीचर्स तर बिंडक असतात. तुम्ही हुशार, तुम्हाला शिकवतात ते ईडी? नाही, कारण आम्हाला क्लासेस लावायला लागतात ना, आम्हाला पर्सनल कोचिंग लावायला लागतं, त्यांच्याकडे तेवढं पोटेन्शियल नाही शिकवणं एवढं, त्यामुळे आम्हाला क्लासेस लावायला लागतात. आमचं तर कॉलेज लाईफ सध्या ऑनलाईनच चाललंय. मेजर डिस्ट्रॅक्शन मोबाईल फोन्स आहेत आमच्यासाठी, आम्ही रडायलाच पाहिजे. किती म्हणजे किती डिस्ट्रॅक्शन्स आहेत, पण टॉपर्स लोक डिस्ट्रॅक्ट होत नाही का माहिती आहे तुम्हाला? कारण की ते आय एफ एस मधनं शिकतात. आता इथे कसं असतात, जगात भारी शिक्षक इथे तुम्हाला शिकवायला असतात आणि सर्वोत्तम निकाल सुद्धा यांचाच लागतो. आय आय टी जे एम आणि सी एस आय आर नेट आणि गेट याची प्रथम क्रमांकाची संस्था आहे ही, ते पण कमीत कमी फी घेणारी. मग आणखी कशाला कुठं जायचं? डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करायची, डाऊनलोड करायची ही गोष्ट आणि कसं आहे शिकून घ्यायचं ते, कारण हे आहे आय एफ एस, वेअर लर्निंग मिट सक्सेस. चला व्हिडिओ सुरू कर. आणि मरत घरचे बसायला लावतातच ना, मग ते घरी दाखवायचाच असतो, अभ्यास करायचा तेव्हा करू शकतो, मग कॉलेजमध्ये करायची काय गरज आहे, तेव्हा टाइमपास करू. आणि ते शिकवतात पण बकवास कॉलेजवाले, मग काय त्यांच्याकडे लक्ष देऊन हवं आहे. मित्रांनो मला कमेंटमध्ये कळवा की हिच्या नवऱ्याला किती रुपयात विकेल. तुला कधीतरी वाटून गेलं असेल ना यार हे सुंदर पिचाई सारखं आयुष्य पाहिजे. हा मे बी, पण माझं ते शिक्षण नाही. आळस खूप मोठा डिस्ट्रॅक्शन आहे आपल्याला, जसं जसं आळस लागत जातो तसं तसं डिस्ट्रॅक्शन आपलं वाढत. सो मला आळस हे मोठं डिस्ट्रॅक्शन वाटतं. तू आळशी? मी नाहीये, पण मला असं वाटतं की एखादी मैत्रीण आठवते का तुला खूप आळशी आहे हिचं काय नाही? हो आहे. काय 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 कुठल्या गोष्टी आहेत तिच्या की ज्याच्यामुळे वाटतं की आळशी? मला तिच्या तोंडाकडे बघितलं तरी झोप यायची, मग ती अशी झोपाळू दिसायची, म्हणजे असं तिचे डोळे एकदम बारीक आणि मग ते असं वाटायचं की ती झोपेतच आली आहे स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये. सो असं वाटत. हे सगळं बघता बघता अभ्यास लांब जातो घोड्यावर आणि तो घोडा नंतर येऊन आपल्याला लागतो. अरे हे नाही ना रुकता तरीच म्हणतो इतके दिवस मला कंटेंट का मिळणार, हिच लपलेला कंटेंट. पण या सगळ्या कॅटेगरीत एक वेगळी कॅटेगरी असते जी डिस्ट्रॅक्ट होत नाही. कोण असतात ही मुलं, कुठनं येतात? ती पुढं बसणारी हुशार बोर्डाची पोरं असतात, त्यांच्याशी फ्रेंड्स असण्याचे ऍडव्हान्टेजेस असणार. म्हणजे आपण बॅक बेंचर पण बनायचं आणि त्यांच्याशी फ्रेंडशिप पण ठेवायची, हे खूप जास्त चांगलं असतं. सगळं काय नाही करत, फक्त अभ्यास करतात. पुस्तकी किडा म्हटलं ना त्यांना, व्यावहारिक ज्ञान शून्य. त्यांना म्हटलं ना जा दूध घेऊन ये, तर ते म्हणतील 1 किलो दूध द्या. अभ्यास आले. हे टॉपर्सला असं काय जमतं जे डिस्ट्रॅक्ट होणाऱ्यांना जमत नाही? कुठली गोष्ट, कुठली ॲबिलिटी, कुठली क्वालिटी असते की जी अभ्यासू लोकांकडे, टॉपर्स लोकांकडे असते? ते म्हणजे त्यांच्या मनावर पण कंट्रोल असतो त्यांचा, आणि लिमिटेड टाइमसाठी ते करू शकतात ती गोष्ट. थोडक्यात ते अशा टकल्या लोकांसारखे असतात जे चिवड्यात लाडू, म्हणजे अर्धे केस अर्ध टकल, बॅलेन्स. असं पण नाही की टॉपर्स इंस्टाग्राम नाही वापरत. इंस्टाग्रामवर त्यांनी ठरवलं की आता 15 मिनिटच मी रील्स बघेन, तर 15 मिनिटं बघेन, 15-16 मिनिटं पण मी होऊ देणार नाही. तू एक टॉपर म्हणून तू स्वतः काय काय करतो, तुझं डेडिकेशन तू कसं सांभाळतो जे बाकीच्यांना नाही सांभाळत? आता माझा जो आधी वेळ वाया गेला होता की ज्या गोष्टीसाठी माझा वेळ वाया गेला की म्हणजे कमी याच्यामध्ये वगैरे काय काय, जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है, आणि रोजचं जे शेड्यूल आहे सातत्य वगैरे ते मात्र रोज मात्र न चुकता वगैरे फॉलो करतो, त्यामुळे मला एवढा विश्वास आहे स्वतः की त्याचा मला नक्की फायदा होईल येणार आहे. सर थोडक्यात कॉलेज हे मित्र मैत्रिणी हवे असतील त्याच्यासाठी चांगलं, कारण आईला देवीत सगळ्या मुली होत्या आणि आम्ही लेस्बियन नाही आहे. काय करणं मानायला पाहिजे ना, पण बघ टॉपर्स असतात म्हणजे बघ युपीएससी एमपीएससी करणारे थोडक्यात रँचो सारखे काही जण असतात, रँचो सारखे असतात, अभ्यास करतात आणि आपल्याला अभिमान वाटतो की भैया आपला मित्र आहे टॉपर. म्हणजे काही जणांच्या अंगात असती ताकद असती का मी टॉपर आहे बाबा, म्हणजे ते आमच्या सोबतच
ज्या गोष्टी फार पिक्चरला जा फिरायला जा हे पण ते पेपर मध्ये टॉप खरंच हे रँचो सारखे असतात काही जण. एक विद्यार्थी म्हणून एक टॉपर म्हणून तुला शिक्षणाचं महत्व काय वाटतं काय सांगू? शिक्षणच हे अंतिम सत्य आहे कारण शिक्षण घेतलं तरच आपण कुठेही थांबू शकतो जगू शकतो किंवा हे करू शकतो. हे शिक्षण एक असं माध्यम आहे की ज्याला पर्यायच नाही त्यामुळे शिक्षण घेणंच त्यावर बंधनकारक हे आहे चांगलं आहे. त्यामुळे शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच काही उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून शिक्षण घेणंच महत्त्वाचं. त्याचं महत्त्व असं आहे की ते तुम्हाला कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मग कळतं ज्यावेळेला तुमचं प्लेसमेंट होतं आणि त्यावेळेला तुम्हाला कळतं की हेच एक क्षेत्र आहे की जिथे मला मनापासून काम करायचं आहे आणि त्यात जर आणखीन मार्क मिळवले असते तर आणखीन मी जास्त चांगल्या नोकरीवर असते. मला वाटतं शिक्षण ही काळाची गरज आहे कारण टेक्नॉलॉजी वाढते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे वाढत्या किंवा बदलत्या जगात तरी. शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य वेळ आहे त्या वेळेत ते घेतलंच पाहिजे. नाही घेतलं तर नंतर पस्तावण्याची वेळ येते याच्यात काही शंकाच नाही. कारण काय होतं जुने माणसं सांगतात आम्ही शिकलो नाही तुम्ही शिका. आपल्याला काय वाटतं त्या वयामध्ये जाऊ दे काय आपण त्यांना इग्नोर करतो पण नंतर जसं जसं आपण मॅच्युअर होतो आपण वयात येतो घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला शिक्षणाची किंमत कळते आणि ते शिक्षण घेतलंच पाहिजे. माझा आजोबा त्यामुळेच म्हणवतात शिकशील तर टिकशील. हा तुमच्या पण साठी तेच आहे शिकाल तर टिकाल बरोबर की नाही. तर शिका आणि टिका आणि आपल्या भावासारखं तुम्ही सुद्धा काहीतरी मोठं करून टाका बरोबर की नाही. तर मंडळी मोठी माणसं सांगून गेली आहे जो शिकल तोच टिकल त्यामुळे वेळेत शिकून घ्या. कसं वेळ निघून गेली की खूप अवघड होतं मग गर्लफ्रेंड मिळत नाही मग माझ्या हरकत सिंगल दाढी नको तो विषय नको असे सगळे विषय होतात. त्यामुळे ना तुम्हाला पण टॉपर व्हायचं ना तर आय एफ एस खाली लिंक दिली आहे तिथनं शिकून टाका. कारण हे काय आय एफ एस व्हेअर लर्निंग मीट सक्सेस आणि हा आमचे दोन चॅनल आहेत काय वैचारिक किडा आणि खादड किडा याला पण सबस्क्राईब करून टाका. या व्हिडिओबद्दलची तुमची काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा. जो टॉपर आहे त्याला पण शेअर करा मी तर म्हणतो. आणि जो मठ्ठ आहे की नाही तुम्हाला वाटतं जो मठ्ठ आहे त्याला पण शेअर करा म्हणजे तो हुशार होईल आणि टॉपर आहे त्याला वाटेल की भाऊ आपल्या आठ व्हिडिओ बनवला चला.